बहते बहते नाले अपनी हस्ती को मिटाने आते हैं, पर मिलते ही भीम समंदर में वो खुद ही समंदर बनते हैं। बघा, बाबा साहेबांचं नाव घेऊन मोठमोठ्या हुद्द्यावरती जातात, परंतु बाबासाहेब आंबेडकरांना विसरून जातात। थांबडे काका, दर दर ठोकर खाने वाले, दर दर ठोकर खाने वाले बन के सिकंदर बैठे हैं, और जिनको हमने चलना सिखाया आज वो सर पर बैठे हैं। आणि म्हणून सुंदरसा असा विषय सादर करतोय की कसा नेता हवा। आपल्यामधूनच जातात नेते, परंतु प्रताप सिंग, कालकथित प्रताप सिंग गोदडे माझे वडील काय लिहितात, अहो भविष्याचा थोडासा अंदाज पाहिजे, माझं
की सारी अहमपणाची काका सारी अहमपणाची डोळ्यांची धुंदी जावी, सारी अहमपणाची मी काय सारी अहमपणाची डोळ्याची धुंदी जावी, अरे आता तरी भीमाच्या पोरांना जागी यावी, कळलाच नाही त्यांना कळलाच नाही यांना त्यांचा गुपित झाला, कळलाच नाही यांना त्यांचा गुपित झाला, त्यांची कपट नीती ही साऱ्यांनी ठोकरावी साऱ्यांनी ठोकरावी। विठ्ठल
विठ्ठलराव भाटकेकर त्यांना वराडचा वाद म्हणायचे. बाबासाहेब आंबेडकरांचाही त्यांना सहवास लाभला आणि ज्या वेळेस त्यांना सहवास लाभला मग ते गावावरती आले असता ते अन्यायाविरुद्ध लढा लढायला लागले. पूर्वी पाटीलकी असायची. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिण्याच्या आधी की आज मी पाटील उद्या माझा पोरगा पाटील परवा त्याचा पोरगा पाटील अशी पाटीलकी असायची. आणि त्या पाटीलकीमध्ये काय असायचं की गावामध्ये एखादी वधू आली का ती आधी पाटलाच्या घरी जायची मग दुसऱ्या दिवशी तिच्या नवऱ्याच्या घरी जायची. एका व्यक्तीने तसं करण्यास मनाई केली तेव्हा तो पाटील बोलला की तुझ्या पत्नीला पाठव नाहीतर तुझ्या बहिणीला पाठव. तेव्हा तो मांडकेकरांना भेटला आणि मांडकेकर तिथे त्या गावात गेले. दिवसभर लोकांना दिसले संध्याकाळी लोकांच्या समोर मी निघालो असं दाखवलं आणि रात्री वापस आले आणि त्या पाटलाच्या घरात घुसले आणि त्या पाटलाचं मुडकं वेगळं आणि धड वेगळं असं केलं. आणि म्हणून
जमा।